नमस्कार मित्रांनो, आदित्य रेसिपी मध्ये मी आदित्य तुम्हा सर्वांचे स्वागत करतो। आज आपण बनवणार आहे घरच्या घरी साध्या सोप्या पद्धतीत बनवला जाणारा अंडा राईस। तर अंडा राईस बनवण्यासाठी आपल्याला लागणारे साहित्य आहे, आपण राईस घेतला आहे, हा जास्त शिजवून घेतलेला नाहीये, 3 अंडी, लांब चिरलेला कांदा, चिरलेली कोबी व कांद्याची पात चिरून घेतलेली, शिमला मिर्च व लांब चिरून घेतलेली हिरवी मिरची। मसाल्यामध्ये आपल्याला लागणार आहे फ्राय राईस मसाला, मॅगी मसाला, आला लसणाची पेस्ट व चवीनुसार मीठ। चला तर मग वळूया अंडा राईस साठी लागणाऱ्या कृतीकडे। सर्वप्रथम आपण कढईमध्ये तेल घेऊया। तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण घेतलेले अंडी हे त्यामध्ये टाकून देऊया। चवीनुसार मीठ टाकून हे सर्व फेटाळून घेऊया। आपलं अंड छान शिजून झाल्यानंतर हे एका प्लेट मध्ये काढून घेऊया। कढईमध्ये तेल घेऊया, आता कांदा आपला परतून झाल्यानंतर आले लसणाची पेस्ट टाकूया 1 चमचा, शिमला मिरची, लांब चिरून घेतलेली हिरवी मिरची, चिरून घेतलेली कोबी, कांद्याची पात, एक चमचा मॅगी मसाला, एक चमचा फ्राय राईस मसाला। मसाले टाकून झाल्यानंतर आपण सुरुवातीला केलेली अंड्याची भुर्जी ही आता टाकायची व त्याला छान मसाला लागेल अशी परतून घ्यायची। सर्वात शेवटी आपण टाकत आहे जो शिजवून घेतलेला भात आहे, तो आपण आता मिश्रणामध्ये सर्व मिक्स करावा। तर मग आता खाण्यासाठी तयार आहे आपला अंडा फ्राय राईस। व्हिडिओ आपल्याला आवडल्यास लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।